बल्लारपुर शहर की जानी मानी हस्ती, दोस्तों के लिए हमेशा जान निछावर करने वाले, सामाजिक कार्यों में प्रथम भूमिका निभाने वाले स्वर्गवासी सूरज भाई बहुरिया आज हमारे बीच नहीं रहे। इसका हमें बहुत दुख है। हम ईश्वर से प्रार्थना करते हैं कि उनकी आत्मा को शांति मिले। एक सूरज था कि तारों के घराने से उठा, एक सूरज था कि तारों के घराने से उठा, आंखें भी हैरान है, आंखें भी हैरान है, क्या शख्स जमाने से उठा। सामाजिक क्षेत्रामध्ये मागच्या 2015 पासून काम करणाऱ्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये एक मोठं नाव पुढे आलं। बल्लारपूर क्षेत्रामधल्या युवकांच्या गळाची तावीज बनत, वेगवेगळ्या समस्या अडचणींना मात करत, आर्थिक बाजू कमजोर असताना, कौटुंबिक विषमता असताना सुद्धा सूरज बोरिया नावाचा एक युवक अचानक बल्लारपूर शहरामध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये पुढे आला। अचानक येण्यामागे कारण 2016 ची नगरपालिकाची निवडणूक, त्या निवडणुकीमध्ये तो फार कमी मताने पराभूत झाला, परंतु त्याचा सामाजिक योगदान हे कोणालाही विसरता कामा येऊ नये। त्या दृष्टिकोनातून त्याने केलेले अनेक मोठे मोठे योगदान या WCL परिसर असो, बल्लारपूर क्षेत्रामध्ये कुठल्याही त्याच्या जवळच्या किंवा दूरच्या युवकांवरती किंवा व्यक्तीवरती कुठला प्रसंग घडला तर तो धावून जायचा आणि तिथे तो मदत करायचा। मदत म्हणजे फक्त उभं राहणं नाही, तर सामाजिक देणं जे असेल किंवा आर्थिक देणं जे असेल तो पुढे येऊन सरसावून करायचा। एवढा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचत असताना, भविष्यातल्या वाटचाली तो हळूहळू पुढे नेत असताना, या क्षेत्रात 200 युवकांचा पालन हार बनण्याचा तो प्रयत्न करत होता। 200 युवकांच्या कुटुंबाचं पालन पोषण करण्याची सुद्धा त्याच्यावरती जबाबदारी होती। तो मोठ्या हिंमतीने या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्या 200 युवकांच्या कुटुंबाचं निर्वाह भत्ता सुद्धा द्यायचा, कुठून मॅनेज करायचा हे सगळ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात माहीत आहे। हमाम में सब नंगे है, परंतु तो आपण जे काम करत असताना तो वेगळ्या पद्धतीने काम न करता तो सामाजिक उद्देश ठेवून आपलं दायित्व समजून तो मोठ्या ताकदीनं या सगळ्या गोष्टी करायचा, परंतु त्याची लोकप्रियता अनेकांच्या नजरेला खटकायची असं वाटते। म्हणून मागच्या 9 दिवसाच्या आधी अचानकच त्याच्यावरती प्राणघात हल्ला झाला आणि संपूर्ण बल्लारपूर शहर आणि त्याचा चाहता वर्ग जिल्ह्याभरात असल्यामुळे त्यांच्यावरती मोठा मनावरती हल्ला झाला। हा हल्ला फक्त सूरज बोरियाचा अंत नसून त्याच्या सोबत असणाऱ्या अनेक लोकांच्या उदरनिर्वाह किंवा त्याच्या भावना प्रेम जुडून असणाऱ्या लोकांचा सुद्धा हा कत्ल आहे, हा खून आहे, मर्डर आहे। या 4-5 युवकांनी मर्डर केलं आहे दिसून पडते, परंतु याच्या मागे मोठी राजकीय शक्ती किंवा मोठी वेगवेगळी ताकद आहे। ते 9 दिवसानंतर आज सूरज बोरिया यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी इथे आम्ही बल्लारपूरच्या सरदार पटेल वार्डातल्या काटा गेट जवळ आम्ही श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आलो। सगळ्यांच्या भावना जुडलेल्या आहेत। अजूनही सक्षम आरोपी जे राजकीय वर्तुळामध्ये हालचाल करणारे असेल किंवा वेगळ्या क्षेत्रामध्ये हालचाल करणारे असेल अशा लोकांना अजूनही व्यवस्था पोलीस प्रशासन गजाळ करण्यामध्ये कुठेतरी कमकुवत दिसत आहे। त्यांनी कृपया करून मोठ्या ताकदीनं हे 5 लोक नसून या 5 लोकांच्या मागे त्यांना आर्म्स जे उपलब्ध करून देणारे असतील किंवा त्याच्या सामाजिक राजकीय आर्थिक क्षेत्रामध्ये तो कुणाकुणाला बाधा टळत असेल त्या सगळ्यांची सखोल चौकशी करून त्या सगळ्या सापळा तुम्ही लवकरात लवकर पकडावे ही खरी श्रद्धांजली आमच्याकडून वाहणार। तेव्हाच श्रद्धांजली ही आज आम्ही मेणबत्ती पुष्प वाहून करणार आहोत, परंतु जोपर्यंत आरोपी मिळणार नाही तोपर्यंत बल्लारपूर शहरातील अनेक लोकांच्या हृदयामध्ये मनामध्ये ही खदखद राहणार की याच्या पाठीमागे बरेच लोक आहेत, त्या लोकांना लवकरात लवकर अटक करावी, तेव्हा सूरजच्या आत्माला शांती मिळेल आणि अटक झाली पाहिजे। तोपर्यंत या प्रकारे सगळ्या बल्लारपूर शहरातील आणि युवकांच्या मनामध्ये जी शंका कुशंका आहे ते दूर होणार ही मागणी आम्ही ईश्वराकडे सुद्धा करतो आणि ईश्वर रूप सरकार मायबापाकडे सुद्धा करतो। हमारा लड़का है, ये बचपन से इसको माँ बाप नहीं है,
बहुत परेशानी थे, वो बहुत उसकी मौसी ने उसको बहुत इससे पाली थी। आज वो एक समाज सेविका करके अच्छा काम कर रहा था, जिसके उसके पीछे ऐसे 400 लोग के घर के लोग का पेट भरता था, ना किसी से झगड़ा करता, लड़ाई करता था। वो राजकीय में आगे नाम जा रहा था, उसका समाज कार्यकर्ता में वो आगे था। सभी बच्चे से लेके बूढ़े तक सभी लोग सूरज भाई ये लोगों के, राजकीय लोगों के नज़र में खटक गया। और उसका मर्डर करने के लिए इन लोग जो राजकीय लोग हैं, इन्होंने सुपारी दे के उसका मर्डर करवाया। हमको न्याय चाहिए। और वो जो लोग ने उसको दिन दिवाले ये बल्लाक्षा शहर में जो गोली चली है, दिन दिवाले जो उसको मर्डर किए हैं, ऐसे लोग को फांसी दिया जाए। और उसके पीछे जो भी कोई है, अगर पुलिस ने जब कार्रवाई करके चौकसी नहीं करी तो हमको आगे हम क्या करेंगे ये हम बता नहीं सकते। आज हमारे यहाँ बच्चे बड़े सभी दुखी है। भगवान सूरज के आत्मा को शांति दे। मैं फिर से एक बार बोलती हूँ, प्रशासकीय पुलिस पर प्रशासकीय को अगर हमको न्याय नहीं मिला तो हम देखो आगे क्या करेंगे। ये नहीं तो हमें न्याय चाहिए। इसके पीछे किस किस का हाथ था वो उनके नाम आना चाहिए। और हमारे जब भी हमारे को शांति मिलेंगी, इतना बोलते हुए मैं सूरज समाज के हित और दोस्तों के सुख दुख में साथ खड़े रहने वाले स्वर्गीय सूरज बहुरिया, इनके निधन पर आज हमको बहुत दुख है। मैं ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि इनकी आत्मा को शांति मिले।